नमस्कार, संभाजी महाराजांचे वय वर्ष झाले 14 आणि एके दिवशी शिवरायांनी विचारलं, संभाजीराजे आपण उत्तम लेखणी चालवतात पण आपली तलवार आणि कडाला छावा अन्यदैवी आबासाहेब आणि अन्य सुटली मुजरान खानचा प्रांत जिंकण्याची आणि काड्याला हा पासून पाणी उराप घ्यावा आणि शौर्यापासून उराप घेऊन चावा कोसळला। संभाजीराजेंनी आपल्या युद्धनीतीने आपल्या नजरेने अनेकांच्या नजरा विस्फारल्या। स्वराज्यावर महाराष्ट्रावर उत्स्फूर्ततेची शौर्य उमटली आणि बातमी शिवरायांना मिळाली आणि कडाले शिवराय त्या 32 तोफांना आमचा बचडा काशी जीत घेऊन येत आहे आणि स्वराज्याच्या तोफा कडाळल्या। संभाजी महाराजांचा पराक्रम सह्याद्री अभिमानाने सांगू लागला, एका पित्याला हवा तसा, एका स्वराज्याला हवा तसा परा क्रमी पुत्र म्हणजे छत्रपती संभाजी महाराज। आणि या छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास सखोलपणे अभ्यास केल्यावर मला छत्रपती संभाजी महाराज समजू लागलेत आणि या छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास तुम्हाला देखील थोडक्यात तुम्हाला देखील समजवण्यासाठी व्यासपीठावर उभा आहे। नमस्कार, मी प्रफुल्ल तुळजाराम माळी, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे कर्मवीर शांताराम बापू कोंडाजी वावरे कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय आयोजित महाराष्ट्राचा ऑनलाईन दमदार महावक्ता राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत विषय बोलतोय। मला आज समजले छत्रपती संभाजी महाराज। काल परवाची गोष्ट, मी सोशल साईट्सवर जुन्या काव्यलेखन स्पर्धा ऐकत बसलो होतो आणि असंच 15 ते 20 वर्षाच्या तरुणाची कविता ऐकली। कवितेचं नाव होतं प्रेमाला उपमा नाही, कारण आमच्या तरुणाच्या डोक्यात हेच, प्रेमाला उपमा नाही, साखरेला उसाने उसाला पाणी नाही, साखरेला उसाने उसाला पाणी नाही, पाण्याला पंप नाही, पंपाला वीज नाही, विजेला पैसा नाही, पैशाला नोकरी नाही, नोकरीला डिग्री नाही, डिग्रीला शिक्षण नाही, शिक्षणाला कॉलेज नाही, कॉलेजात मुली नाही, मुलींचं प्रेम नाही, म्हणून प्रेमाला उपमा नाही, कारण आमच्या तरुणांच्या डोक्यात हेच, कारण शिवाजीराजे संभाजीराजे तुम्हा आम्हाला समजलेच नाही। कधीतरी शिवाजीराजांना आणि संभाजीराजांना मला कधीतरी सांगा असं वाटतं की संभाजीराजे आणि शिवाजीराजे तुमचा वारसा सांगणारी आमची आजची तरुण मंडळी, आमची मंडळी आता आणि तुमचा वारसा आजही आमच्या मातीत जपलाने जातो राजे। संभाजीराजे शिवाजीराजे तुमचा वारसा सांगणारी आमची तरुण मंडळी, आमची मंडळी आता निरोगी आणि निर्व्यसनी नाही राहिले राजे। तुम्हाला सुपारीच्या खंडाचं व्यसन नव्हते राजे, परंतु आमची मंडळी आता निरोगी निर्व्यसनी नाही राहिले राजे। हो राजे, स्वराज्याकरता नाही आणि बीडी आणि पुडी करता आमची मंडळी आता मरायला तयार झाली राजे। ही फार दुर्दैवाची बाब वाढायला लागते। हो राजे, कशी उतरत होता एवढे अवघड तलवार आणि आताच्या दारूमुळे आताच्या उकाच्या हातात चाचा कप आवडताना हात थरथर कापते राजे। अर्धदा गपात अर्धदा बशीत अशी व्यवस्था आहे राजे राजे, परंतु तरी आम्ही म्हणतो शिवाजीराजे आणि संभाजीराजे तुम्ही पुन्हा जन्माला या, परंतु मी म्हणतो राजे संभाजीराजे शिवाजीराजे तुम्ही पुन्हा जन्माला यालाच कसे, कारण हल्ली आम्ही जिजाऊ गर्भातच मारतोय असे म्हटल्यावर शिवाजींचा संभाजींचा विषय उरलाच कुठे। म्हणून तर खरं आणि हा खरा इतिहास हा तुमच्या आमच्या समजलाच नाही। कुणाला विचारलं समाजी म्हणजे कोण, समाजी म्हणजे रगेल, आपण फक्त एवढंच सांगतो कारण इतिहास घडवला आमच्या बहुजन मावड्यांनी आणि तो लिहिला काही मनवादी कावड्यांनी असे म्हटल्यावर वावगे ठरणार नाही, कारण हा तुमच्या आमच्या डोळ्यासमोर आला असं नाही हा इतिहास। आणि म्हणून खऱ्या अर्थाने आम्हाला कोणी विचारलं आम्ही सांगतो समाज म्हणजे रगेल, समाजी म्हणजे रंगेल। कधीतरी अभ्यास करा मग लक्षात येतं समाजी म्हणजे नेमके कोण आहेत। फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र नाहीत, महाराष्ट्राचा दुसरा छत्रपती नाही आणि इतिहासाचा फक्त पराक्रमी पुत्र नाही। कधीतरी अभ्यास करा मग लक्षात येतं संभाजी म्हणजे कोण आहे। मला समजलं छत्रपती संभाजी महाराज म्हणजे औरंगजेबाच्या 5 लाख सैन्याला सळो की पळो करणारा राजा म्हणजे संभाजी आहे। आषाढी कार्तिकी वारीला लष्करी सुरक्षा पुरवणारा राजा म्हणजे संभाजी आहे। 9 वर्षे तलवारच्या पातीला मरण पेलून धरणार राजा म्हणजे संभाजी आहे। संभाजी म्हणजेच म्हणजे संकटाशी बा म्हणजे भारतीयांनी जी म्हणजे जिद्दीनं कसं लढावं याचं नाव म्हणजे संभाजी आहे। माझा संभाजी राजा गादीवराला वयाच्या 23व्या वर्षी आणि राष्ट्रासाठी मरण पत्त्याला वयाच्या 32व्या वर्षी कर्तृत्व गाजवणारं वय तरुणाचं असतं, परंतु आता हे तरुणाच्या काठावर कर्तृत्व गाजवणारे तरुण आहे आपल्या महाराष्ट्राच्या मातीत घडतील का, आज सगळा माझा पुढचा महत्वाचा प्रश्न ठरतो। परंतु आताची भरकेलेली तरुण पिढी पबजी आणि टिकटॉक आणि इतर सोशल साईट्सवर टाईमपास करताना दिसून येत आहे, ही फार दुर्दैवाची बाब वाढायला लागते। अहो ज्या राजाचं नाव जरी घ्यायचं म्हटलं, त्यांचं नाव या मुखातून घ्यायचं म्हटलं, डोळ्याच्या कणा आपोआप पाण्याने पाणावल्या जातात। अहो ज्या राजाचं नाव जरी घ्यायचं म्हटलं, आपल्या अंगावर शारी उभे राहण्यासारखं वाटतं। अहो त्या आपल्या मृत्यूच्या वेळी देखील सांगत राहिला, आबासाहेब आबाडा एवढ्या रूपात आबाडा एवढ्या डोळ्यात तुम्हाला पाहत असाल, परंतु या आबाडा एवढ्या रूपाला माझ्याकडे डोळेच उरले नाही। हो आग्र्याहून सुटताना मोठ्या विश्वासाने तुमचा हात धरून म्हणाला होतो, आमची फिकीर करू नका, आम्ही सुखरूप गडावर येऊ, परंतु ते हातही उरे नाही। हो ज्या मुखाने घाली जगदंब जगदंबचे बोल, ज्या मुखाने घातली साधू तुम्हाला आबासाहेब आबासाहेब, पण ती जीभही उरे नाही। हो
पण एक सांगतो आबासाहेब, माझ्या रक्ताचा अभिषेक घालून जर या स्वराज्याचं मंदिर पवित्र होणार असेल, माझी आणि माझी मृत्यूला शिवपंत्र म्हणून ओळख होत असेल, तर त्या रायगडाच्या जगदीश्वराला एकच प्रार्थना करेल की अरे बाबा, मला महाराष्ट्राच्या मातीत जन्माला घालताना, मला महाराष्ट्राची मातीची सेवा करत असताना मला एक वेळा नाही हजार वेळा जन्माला घाल, पण तू मला ज्या ज्या वेळी जन्माला घालशील ना त्या त्यावेळी फक्त मला शिवपुत्र म्हणून जन्माला घाल, असे सांगणारे माझे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. आणि आज त्या छत्रपती संभाजी महाराजांचा विचार, संस्कार, आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी हे आजच्या तरुण पिढीने आत्मसात करणे काळाची गरज आहे. आणि एकदा शंभू चरित्र नक्कीच वाचा, आणि शंभू चरित्रामधून प्रत्येक तरुणाने छत्रपती संभाजी महाराजांना समजून घ्यायला हवं. आज आशा व्यक्त करतो आणि तेच थांबतो.